कोल्हापुरात पावसाची जोरदार बॅटिंग चालू आहे. पाऊस जर असा सुरू राहिला तर राष्ट्रीय महामार्गावर देखील पाणी येण्याची शक्यता आहे. यामुळे शहरातील अनेक भागात पाणी शिरले. बापट कॅम्प परिसरातही अनेक घरात पाणी गेले आहे. याचीच आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुजा पाटील, आमदार जयश्री जाधव यांनी बापट कॅम्प परिसराची पाहणी केली. यावेळी कुंभारांना मूर्ती कुठे ठेवायची असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे मार्केट कमिटीला 4 शेड उपलब्ध करून देण्याची मागणी कुंभारांनी आमदारांना केली आहे. नाही, मला वाटतं गेले सातत्यानं आम्ही सांगतोय की हा नॅशनल हायवे कमानीचा व्हावा अशी आमची इच्छा आहे. त्याच्यावर आंदोलनं प्रचंड झाली. केंद्रीय मंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे. अजून त्याची पूर्तता DPR होऊन नवा DPR गेलेला आहे. त्याला मान्यता मिळाली का नाही आम्हाला माहीत नाही. परंतु मला वाटतं की फ्लड मिटिगेशनमध्ये जो काय वर्ल्ड बँकेचा प्रोजेक्ट येतो आहे त्यामध्ये प्रामुख्यानं काही गोष्टी करणं अभिप्रेत असणार आहे. आणि मला वाटतं तो जो काही DPR तयार केलेला आहे तो माझी महापालिकेला विनंती असणार आहे की तू पब्लिक करा, पब्लिक ओपिनियन घ्या. ह्या पाऊस संपल्यानंतर मी स्वतः आता आम्ही आमदार खासदार पत्र लिहिणार आहोत. हा वर्ल्ड बँकेचा प्रोजेक्ट बसून जो काही तयार केलेला आहे ठीक आहे, चांगला असेल, त्याबद्दल दुमत नाही. परंतु तो पब्लिकमध्ये घेतला पाहिजे. पब्लिकचं म्हणणं त्यातलं काय, पब्लिक काही सुचवत असेल की या गोष्टी करा तर त्या अंतर्गत केल्या तर मला वाटतं त्याचा फायदा पुढच्या काळातल्या भविष्यकाळातल्या पुराला होईल असं मला वाटतं. सध्याची पूरस्थिती हाताळायला सरकार क्षेत्रामध्ये केलेलं अतिक्रमण याकडे महापालिकेचं लक्ष नाही. महापालिका नदीकडचं अतिक्रमण हा महापालिका क्षेत्रापेक्षा बाहेरचं देखील आहे. आणि मला वाटतं नॅशनल हायवेनं आणि हायवे अथॉरिटीने देखील याला गांभीर्याने घेतलं पाहिजे. अगदी शिरोलीला आपण जाताना बघितलं उजवीकडे डावीकडे अनेक हायवेवरती रस्त्यावर उजवीकडे डावीकडे भराव टाकून जी बांधकामं झालेली आहेत ती PWD असेल किंवा नॅशनल हायवे असेल. 19 आणि 21 अनुभव असताना सुद्धा ही बांधकामं थांबवू शकले नाही ते दुर्दैव. शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, अनेक घरांची पडझड झाली. काय वाटते मदत सरकारने कशा पद्धतीने दिली पाहिजे, कारण चंद्रकांत दादा सकाळी म्हणतात की 2019 निकषाप्रमाणे आम्ही मदत. नाही, मी काय म्हणतो की SDRF आणि NDRF या दोन निकषाप्रमाणे आपण मदत करतो. मध्यंतरच्या काळामध्ये शासनानं त्यात बदल करून मदत वाढीव देण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली. माझं म्हणण्याचं एवढंच, मदत पोचली का हा महत्त्वाचा आहे. कागद नुसती फिरायला नको. आता इथं आल्यावर सुद्धा लोक तक्रार करतायत की आम्हाला गणपती ठेवायला जागा त्या ठिकाणी. ही जबाबदारी प्रशासनाची होती. ह्या गोष्टी तत्परतेने त्याच वेळी करायला पाहिजे होत्या. म्हणून नुसता GR असण्यापेक्षा प्रत्यक्षात लोकांच्याकडं